फी माफी साठी 50 पालक आले तर 500 कार्यकर्ते घेऊन मी येतो. मिरजेतील सामाजिक कार्यकर्त्यांना पालकांना डायरेक्ट म्हणजेच जाहीर धमकी दिली. सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून काम करावं लागतं. समाजातील विविध प्रश्नांवर आवाज उठवत असताना पीडित लोकांच्या पाठीशी राहून लढा उभा करण्याचं काम सामाजिक कार्यकर्ते करत असतात. मात्र मिरजेतील एका सामाजिक कार्यकर्त्यानं चक्क फी माफीसाठी आंदोलन करणाऱ्या पालकांनाच धमकी वजा इशारा दिलेला आहे. मिरजेतील अल्फोन्सा स्कूलच्या विरोधात सुद्धा पालकांनी विरोधात आंदोलन सुरू केले. शिक्षणाधिकारी यांना वेळोवेळी निवेदन आणि तक्रारी देण्यात आली. पालक हे फी मध्ये सवलत मिळावी यासाठी संघर्ष करतात. तर दुसरीकडे रवी अटक नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याला अल्फोन्सा स्कूलमध्ये शाळा प्रशासनानं एका कार्यक्रमानिमित्त बोलावलं. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद मिळाल्यानं हरकून टुंब झालेल्या अटक यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले. खासगी शाळा सुरू राहण्यासाठी फी देणं गरजेचं असतं, मात्र काही लोक मुद्दाम आंदोलन करत आहेत. शाळेला कसली अडचण लागली तर मला बोलवा असा थेट धमकी वजा इशारा त्यांनी दिलाय. फी माफीसाठी 50 पालक मोर्चा घेऊन आले तर 500 कार्यकर्ते घेऊन मी पण येतो. माझ्याकडे 3500 कार्यकर्ते आहेत असा इशारा रवी अटक यांनी यावेळी दिला. सामाजिक कार्यकर्त्याच्या या वर्तनामुळे पालक वर्गामध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गव्हर्नमेंट ग्रँट आहे ते शाळा शिकवू दे, अरुणा शिकवू दे, त्यांचा पगार मंथली त्यांच्या अकाउंटवर जमा होतो 70,000-80,000. कारण जे प्रायव्हेट स्कूल आहे तर त्यांना नंतर आता मास्टर चांगले चांगले फोर व्हीलरमध्ये फिरणारे करोडपती अजूनमध्ये फी माफीचा बोर्ड घेऊन हस्तांतर हे चुकीचं आहे. कारण शाळा ही चालली पाहिजे आणि अल्पसंख्याकांची शाळा तर चांगलीच करते. अल्फोन्सा शाळा फक्त मुलांना ज्ञान शिकवत नाही तर तुम्ही पुढे मोठे होऊन स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यांना इतरांसाठी पण जगलं पाहिजे. दिलासा संस्था असू दे किंवा लांजाची संस्था असू दे किंवा जाहिरातमधली संस्था असू दे, त्यामुळे मॉरल हा कायम तुमच्या पाठीशी राहील. सर तुम्हाला मी सांगतो कधीही तुम्हाला कुठलीही अडचण आली त्यांनी 50 लोक मोर्चा घेऊन आले तर 500 लोक मोर्चा घेऊन तुम्हाला सपोर्ट करायची जबाबदारी रवी अटक. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.